शिवस्वराज्य यात्रा आहे, त्या यात्रेला जी काही गर्दी होते ती महबूब शेखला वाटतं माझीच भाषण ऐकायला लोक येत आहेत, परंतु त्यांना माहीत नाही की बैलगाडी खाली चाललेल्या कुत्र्यासारखी आपली अवस्था आहे आणि म्हणून आपण स्वतःला बैलगाडीतला कोणतरी समजू नका आणि म्हणून तुम्ही तेवढं बुद्धिमान नाही, तेवढं विद्वान नाही, तेवढं ज्ञानी नाही की अजितदादांवरती जाऊन टीका करावी. रोहित पवारांनी दिलेल्या स्क्रिप्टवर तुम्ही अजितदादांना टीका टिप्पणी करता हा खेद वाटतो. महबूब शेख हे सातत्यानं अजितदादांवरती टीका करताय. महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांची शिवस्वराज्य यात्रा आहे त्या यात्रेला जी काही गर्दी होते ती महबूब शेखला वाटतं माझीच भाषण ऐकायला लोक येत आहेत, परंतु त्यांना माहीत नाही की बैलगाडी खाली चाललेल्या कुत्र्यासारखी आपली अवस्था आहे आणि म्हणून आपण स्वतःला बैलगाडीतला कोणतरी समजू नका, आपली अवस्था गाडीखालच्या कुत्र्यासारखी आहे आणि म्हणून तुम्ही तेवढं बुद्धिमान नाही, तेवढं विद्वान नाही, तेवढं ज्ञानी नाही की अजितदादांवरती जाऊन टीका करावी. रोहित पवारांनी दिलेल्या स्क्रिप्टवर तुम्ही अजितदादांना टीका टिप्पणी करता हा खेद वाटतो, कारण तुम्ही ज्ञानी नाही म्हणून तुम्ही रोहित पवारांनी दिलेली भाषणं ही वाचून त्या ठिकाणी दाखवता.